आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बाजारपेठेतील दर आणि उत्पादन खर्चातील तफावतीमुळे बळीराजा अडचणीत. टोमॅटो पिकाने नीचांकी पातळी गाठल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान. बाजारपेठेतील दर आणि उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे नांदणी मधील बळीराजा अडचणीत आला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दर प्रचंड घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे तर कंबरडच मोडलंय. शिरोळ तालुक्यासह नांदणी भागात टोमॅटोकडे नगदी पीक म्हणून पाहिलं जातं. टोमॅटो पिकाला दर मिळत नसल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नांदणी परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागण केली आहे, मात्र बाजारपेठेत दराची घसरण झाल्यामुळे अनेक शेतकरी आता अडचणीत आले आहेत. उत्पादनाचा खर्चही बाहेर पडत नसल्यामुळे अवघड होऊन बसला आहे. आज एकंदरीत भाजीपाला हे नगदी पीक म्हणून आमच्या नांदणी आणि पंचकृषीमध्ये फ्लावर, टोमॅटो, कोबी असे अनेक पिकं गेले अनेक वर्ष आम्ही घेतो आहे. आणि ह्या सध्याच्या वर्षा दोन वर्षातली परिस्थिती पाहता शेतकऱ्याचं पाक कंबरडं मोडल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. अगदी आता तुम्ही पाहता की आम्ही टोमॅटोचं काढणी चालू केलेलं आहे. त्या टोमॅटोच्या काढणीला जवळजवळ एक एकरचा प्लॉट आमचा आहे. त्याला ऐन उन्हाळ्यात अशा उन्हाच्या टेम्परेचरमध्ये मी चांगल्या पद्धतीनं प्लॉट त्याला खर्च करून आणलेला आहे. जवळजवळ लाखभर रुपये त्याचा खर्च केलेला आहे. पण प्रत्यक्षात आज बाजारात दर बघितला तर 5-6 रुपये 7 रुपयेसुद्धा किलोला त्याला भाव मिळायला तयार नाही. अशा परिस्थितीत जेवढं घाटले तेवढेसुद्धा पैसे निघण्याची परिस्थिती दिसत नाही. 7-8-10 वर्षाचा एकूण अनुभव पाहता 10 वर्षापाठीमग मजुरी जवळजवळ 25-30 रुपये 40-30 रुपयामध्ये महिला मजूर दिवसभर काम करत होती. आणि आता तीच महिला मजुरला कमीत कमी 250-300 रुपये पगार दिवसभरासाठी द्यायला लागला आहे. आणि त्याच म्हणजे जवळजवळ 10 पटीनं वाढ या मजुरीमध्ये झालेला आहे. पण 10 वर्षापाठीमागचा टोमॅटोचा भावसुद्धा 5-7 रुपये 10 रुपये हेच भाव होते. आणि आज त्याच्यापेक्षाही कमी भाव आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजीपाला व्यवसाय सोडून द्यावा का काय अशी अवस्था माझ्यासारख्या शेतकऱ्याची झालेली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आता तोडणी वाहतूक ही परवडण्याची झाली आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून टोमॅटोची लागण केली आहे. टोमॅटो पिकाची लागण करण्यापूर्वी शेती तयार करणे, सरी सोडणे, रोपे आणणे अथवा स्वतः तरू तयार करणे अशी कितीतरी कामे सुरुवातीलाच करावी लागतात. लागण झाल्यानंतर त्याचे संगोपन करताना विविध प्रकारची खते, औषधे, फवारणी, मजुरांचा पगार आणि फळे सुरू झाल्यानंतर तारा सोडून बांधणी करणे असा एकूण मिळून खर्च लाखांच्या घरात आहे. अनेकदा शेतकरी यासाठी कर्ज काढून सर्व खर्च भागवतात. शेतातून जर टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायचे म्हटलं तर येणारा खर्च हजारांच्या घरात असतो. तोडणीसाठी मजूर लागतात, त्यांचाही खर्च तितकाच येतो. टोमॅटोची तोडणी केल्यापासून ते अगदी बाजारापर्यंत येणारा खर्च करतानाच बळीराजा मेटाकुटीला येत आहे. आणि आजचा बाजारातील टोमॅटोचा दर लक्षात घेता बळीराजा चांगलाच अडचणीत आला आहे. यावर्षी चांगले उत्पादन निघेल या मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक केलं, मात्र त्यांच्या आशेवर पाणी पडलं आहे. महानकर न्यूज साठी शिरोहून संदीप इंगळे.